रोशनजी संधे यांचा आवाज होतो थँक्यू सो मच थँक यू थँक यू सो मच सोनू भांगर यांचा आवाज आपण ऐकला आणि या स्पर्धेमधील खूप मोठा उलटफेर केला गावडी या टीमने सोनू बांगर बलाढ्य गवलेवाडी या टीमला पराभूत केलं गवलेवाडी टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे आपला देखील के सन्मान केला जाईल आयोजकांच्या वतीने गवलेवाडी टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण व्यासपीठावरती या आपलं देखील विशेष सन्मान केला जाईल आत्मपरीक्षण करावं लागेल गवलेवाडी या टीमला चुका कुठे झाल्या त्या चुकांवरती अभ्यास करून पुढच्या स्पर्धेमध्ये चांगला खेळ करावा लागेल गवलेवाडी टीमचा कॅप्टन आपण प्लीज यायचं आहे आपला सन्मान आपण स्वीकार करायचा आहे गवलेवाडी टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण या तुकाई देवी स्पोर्ट्स जुलेवाडी आणि श्री जुगाई स्पोर्ट्स पनुंद्रे या दोन टीम मध्ये हा सामना सुरू होतोय गोलंदाज आहेत या पहिल्या षटकामध्ये आपण पाहू शकाल जुलेवाडी या टीम कडून येत आहेत गोलंदाज विशाल मयूर आहेत मयूर आणि स्ट्राईकिंगला फलंदाज आहे स्ट्राईकिंगला फलंदाज सुनील आहे आणि संकेत ही जोडी सामना सुरू होतोय गेम ऑन लेट्स प्ले पहिला चेंडू बॅटची कडा आहे आणि चेंडू ट्रॅव्हल होतो आहे शॉर्ट लेगला मिळते एकच धाव या चेंडूवरती आणि एका धावेने श्रीगणेश होते गवलेवाडी या टीमचा आपण सन्मान करतोय अंकुश दळवी यांच्या शुभ हळू बाळू रनवरे यांच्या शुभस्ते आपण गवलेवाडी या टीमचा इथे सन्मान करतोय फुल टॉस आहे शेतरक्षक आहे डीप डीपमध्ये चांगला प्रयत्न केलाय झेल पकडण्याचा आऊटफिल्ड फास्ट आहे आणि चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार चोमाख्या धाव फलका वरती आपण पाहू शकाल पाच चांगली सुरुवात केली पनुंद्रे आणि या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे यष्ट उद्ध्वस्त दांडी गोल युमिस आय विल डेफिनेटली फलंदाज झालाय बाद लागतो पहिला मोठा धक्का फलंदाज संकेत बॅक टू द तिसऱ्या क्रमांकावरती येतोय यावीस फटका चांगला आहे इनफिल्डच्या वरून चेंडू जाईल लाँग ऑफ सी मारेशीच्या बाहेर वन बाउन्स ओर द लाईन सौगार धावसंख्या नऊ फ्लाइंग स्टार्ट केलाय स्वप्न व सुरुवात केली आहे तीन षटकांचा सामना आहे पुन्हा एकदा ऑन द टॉस खेळण्याचा प्रयत्न कवरला खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाहीये येतो हा डॉट बॉल धावसंख्या स्थिर आहे धाव एक बाद नऊ तीन षटकांचा सामना आहे जुलेवाडी आणि पनुंदर या दोन टीममध्ये पुन्हा एकदा बॅटची कडा आहे आणि शॉर्ट स्क्वेअर लेगला शेतरक्षिका आहे डारेगेट करतायत आणि दोन धावा कंप्लीट गुड रनिंग बिटवीन द विकेट दोनच धावांवरती समाधान मानावं लागतंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दवसंख्या धावपलकावरती आहेत अकरा एक बाद अकरा अशी चांगली सुरुवात केली आहे पनुंद्रे या टीमने श्री जुगाई स्पोर्ट्स पनुंद्रे आणि तुकाई देवी स्पोर्ट्स जुलेवाडी या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे यापुढील सामना असेल मांडलाई स्पोर्ट्स परखंदळे आणि भैरवनाथ इलेवन टेकोली या दोन टीममध्ये असेल यापुढील सामना तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण देखील टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल टेकोली आणि परखंदळे इलेवन या दोन टीममध्ये असेल यापुढील सामना दीपक खोत येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी या दुसऱ्या षटकामध्ये दौसंगी आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक यावीस ऑन साइड ला फटका चांगला आहे डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे चुकीचा जजमेंट आणि चेंडू जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर वन बाउंस ओर द लाईन चावकार धावसंख्या पंधरा चांगली सुरुवात केली आहे या सामन्यामध्ये पनुंद्र या टीमने या पुढील सामना आहे टेकोली आणि परखंदळे या दोन टीम मध्ये या वीस फटका चांगला आहे वी शेप मध्ये खेळतायत ऑफला क्षेत्ररक्ष घेत आहेत चांगलं क्षेत्ररक्षण आणि तेवढीच चांगली फेकी आणि मिळत या दोन दावा गुड रनिंग बिटवीन द विकेट द्या धवकावरती आहे सतरा जुलेवाडी संघ इन ॲक्शनमध्ये आहे यजमान विपक्ष पाहुणे हा सामना सुरू आहे कारण की जुलेवाडी संघ आयोजक आहेत या स्पर्धेचे तुकाई देवी स्पोर्ट्स जुलेवाडी आणि श्री जुगाई स्पोर्ट्स पनुंद्रे या दोन टीममध्ये हा सामना सुरू आहे टॅप करतायत चेंडूला आणि मिळते एकच दावे चेंडूवरती धावसंख्या दा एकने पुढे जाईल आपण पाहू शकाल अठरा दहाव्या धावपलकावरती आहेत एन एस टी लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे अनेक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा घरबसल्या आनंद घेत आहेत त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे ऐतिहासिक हे मैदान आणि ऐतिहासिक ही स्पर्धा सुरू आहे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाईच्या मैदानावरती ही स्पर्धा सुरू आहे पाण्याची व्यवस्था देखील मैदानावरती आहे यावेळी चांगला सांगला चेंडू आहे टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय बॉलची समाप्ती प्रचंड अनुभव आहे गोलंदाज दीपक खोतकडे असं म्हटलं जातं एक्सपिरियन्स इज गुड टीचर अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो आणि तो अनुभव सिद्ध करावा लागेल दीपकला यावेळी शक्यता असेल क्षेत्रक्षक जज करतो आहे परंतु थोडसं थांबला वेट एन्ड वॉच दोन धावा कंप्लीट गुड रनिंग बिटवीन द विकेट दो संख्या दोन्ही पुढे जाईल आपण पाहू शकाल ट्वेंटी वीस धावा धावपलकावरती आहेत षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे आणि दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू शिल्लक आहे आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे दीपक खोतने या षटकामध्ये फार मोठी जिम्मेदारी आहे जबाबदारी आहे या स्पर्धेची दीपक खोतच्या खांद्यावरती ड्राईव्ह करतायत डीपमधून फिल्डर येतात निशांत चांगले क्षेत्ररक्षण आणि मिळत आहेत या दोन धावा गुड रनिंग बिटवीन द विकेट धावसंख्या दोनने पुढे जाईल दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे अकरा पूर्णांक शून्य शून्यच्या सरासरीने બાવીસ ધાવા ટ્વેન્ટી ટુ डान्सिंग दाउंड द विकेट आणि फलंदाज झाल्या बाद लागतोय अजून एक धक्का बॅटिंग करणाऱ्या पनुंद्र या टीमला तुकाई देवी स्पोर्ट्स जुलेवाडी आणि जुगाई स्पोर्ट्स पनुंद्रे या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे आणि या मॅचमध्ये बनवलेले आहेत पणुंद्रे या टीमने एकोणतीस धावा आणि तीस धावांचं लक्ष ठेवलेलं आहे तुकाई देवी स्पोर्ट्स जुलेवाडी या टीमसमोर दहा पूर्णांक शून्य शून्यच्या सरासरीने या धावा बनवाव्या लागतील फिल्डिंग लावून घ्यायची आहे पनुंद्र या टीमला विनंती असेल कारण की यानंतर भरपूर सामने खेळवायचे आहेत तर विनंती आहे टेकोली आणि परखंदळे या दोन टीममध्ये आपण टॉस करूया नेक्स्ट मॅच म्हाडलाई स्पोर्ट्स परखंदळे आणि भैरवनाथ इलेव्हन टेकोली या दोन संघांमध्ये आपण टॉस करूया दीपक खोत यांनी खूप चांगली गोलंदाजी केली त्यानंतर विजयने देखील इम्प्रेस केले शेवटच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त सात धावा खर्च केल्या आणि एकोणतीस धावांवरती नक्कीच थांबवलंय पनुंदरे या टीमला आणि तीस धावांचं लक्ष आहे तुकाई देवी स्पोर्ट्स झुलेवाडी या टीमसमोर तीस धावांचं लक्ष आहे फलंदाज पाठवायचे आहेत आणि फिल्डिंग लावून घ्या आपण करंगी सव्वा दोन वाजून गेलेले आहेत आणि यानंतर जवळपास आठ सामने खेळवायचे आहेत कारण की अंधार देखील पावणे सात ते सात वाजता इथे अंधार होतो त्यामुळे विनंती असेल सामने स्पीडअप करायचे आहेत तीस धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये फलंदाज पाठवा विनंती असेल टेकोली टीमचे कॅप्टन आणि परखंदळे या टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या त्वरित जास्त विलंब आपण करू नका टॉस आपण करूया सामना असेल टेकोली आणि परखंदळे या दोन टीम मध्ये टॉस केला जातोय अंकुश दळवी साहेबांच्या शुभ असते बनवायचे धावा तीस निशांत आणि नितेश ही जोडी आपण पाहतो आणि गोलंदाज आहेत अरुण स्ट्रायकिंगला फलंदाज निशांत आहे आणि त्याला साथ देतो नितेश दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा गेम ऑन लेट्स प्ले अठरा चेंडू आणि बनवायचे धावा तीस या सामन्यामध्ये दहा पूर्णांक शून्य शून्यच्या सरासरीने या धावा बनवावे लागतील जुलेवाडी या टीमला पहिले पहिल्या फेरी पाचवा सामना सुरू आहे सलग दोन दोन सामने जिंकून प्रियंका इलेवन एनवाडी संघ आणि गावडी संघ दाखल झाले टॉप फोर मध्ये विस्फोट फटका चांगला आहे ऑन द टॉस अप्पर कट आणि चेंडू जाईल कवर पॉइंट सी मरेशीच्या बाहेर वन बाउंस ओर द लाईन चौकार दावसंख्या चार पहिल्या चेंडूवरती दमदार आगास केलाय निशांतने लगावलाय चौकार राईट विकेट अरून, विकेट गोलंदाज अरुण डान्सिंग आहे झेलची शक्यता असेल आणि झेल ड्रॉप केलाय कॅचेस विन द मॅचेस पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ जीवनदान मिळत आहे दवसंख्या ला पाच पाच धावा धावा फलकावरती आहेत निशांत आणि नितेश ही जोडी आपण पाहतोय या झेलची किंमत मोजावी लागेल पणुंदरी या टीमला कारण की निशांत एक विस्फोटक आणि आक्रमक फलंदाज आहे आणि त्या निशांत चा झेल ड्रॉप केलाय अरुण राईट द विकेट ऑन साइडला द्याचा सा प्रयत्न आणि धावबाची संधी असेल पुन्हा एकदा आज नशीब साथ देते निशांतच्या बाजूने दैव बलवंत आहे कारण की सलग दोन संधी मिळतात निशांतला लक फॅक्टर ऑन आहे निशांतसाठी साठी दौसंग्या स्थिर आहे दावलकावरती पाच नितेश आणि निशांत ही जोडी आहे प्रमुख हे दोन फलंदाज आहेत जुलेवाडी या टीमचे थोडीशी दुखापत जाणवते नितेशला पाणी नक्कीच घेऊन जात अंकुश दळवी जे नक्कीच आयोजक आहेत या स्पर्धेचे प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आहे अंकुश दळवी यांची तुकाई देवी आयोजन आपण पाहतोय आणि आयोजक इन मध्ये आहेत आणि आतापर्यंत खूप चांगला खेळ तुकाई देवी स्पोर्ट्स जुलेवाडी या टीमच्या माध्यमातून राहील यावेळी ऑन साइड ला फेकून दिलाय स्क्वेअर लेग रेषेच्या बाहेर जुलेवाडीचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार बनवायचे तीस धावा उत्तुंग षटकार लगावला फलंदाज षटकातील अजूनही दोन चेंडू शिल्लक आहेत एकंदरीत चौदा चेंडू शिल्लक आहेत आणि बनवायचे धावा एकोणीस चौदा चेंडू आणि एकोणीस धावांची गरज आहे सामना स्पीडअप करायचा आहे पंचांना विनंती असेल जास्त वेळ होतोय कारण की यानंतर आठ सामने अजून एक खेळवायचे आहेत अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय इनफील्डच्या वरून गॅप मध्ये खेळतायत आउटफिल्ड फास्ट आहे आणि चेंडू जातो आहे मारेशीच्या बाहेर चौगार ख्या आहे पंधरा अर्धा पल्ला पूर्ण केलाय या वीस पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय अतिरिक्त धाव मिळतं धावसंख्या एकने पुढे जायला आपण पाहू शकाल सोळा या धावसंख्येवरती चौदा धावांची अजूनही गरज आहे तेरा चेंडू शिल्लक आहेत रणबॉल इक्वेशन आपण पाहू शकाल या सामने मध्ये की समीकरण सोपं आहे क्या बात है ग्लोरियस स्ट्रोक गॅप मधून स्किलिंग शॉट टेकिंग गॅप चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइनच्या बाहेर चौकार आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा अव्वलकावरती 20 वीस धावा बारा चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी 10 दा धावांची गरज समीकरण सोबं झालं आहे कारण की बारा चेंडू आणि बनवायचे धावा दहा तीस धावांचं लक्ष होतं आणि पहिल्या षटकामध्ये नितेश आणि निशानने खूप चांगली बॅटिंग केली नितेशच्या बॅटमधून दोन सौकारी षटकार आला आहे आणि त्याला साथ देतो आहे निशान खेळतो आहे वैयक्तिक पाच या धावसंगीवरती यावीस फटका चांगला आहे अप्रतिम टायमिंग लॉंग सीमा सीमारेषीच्या बाहेर चौकार दावसंख्या चोवीस स्विच इट करण्याचा प्रयत्न आणि तो ह्या डॉट बॉल दहा चेंडू शिल्लक आहेत आणि बनवायचे धावत सहा सुनील आहे गोलंदाज या दुसऱ्या षटकामध्ये या वीस लाईन पावी लागेल लाईन चुकीची आहे पंचांचा इशारा तो वाईट बॉलचा धावसंख्या आहे पंचवीस जिंकण्यासाठी अजूनही पाच धावांची गरज आहे या सामनेवरती मजबूत पकड निर्माण केली आहे जुलेवाडी या टीमने पुन्हा एकदा कवरला खेळतायत डीपमधून फिल्डर येत आहेत मिळते एकच धाव आणि धावसंख्या धावपोलकावरती आहे ट्वेंटी सिक्स सव्वीस धावा चार धावांची गरज आहे सुरुवात नितेशने खूप चांगली केली शेवट गोड करेल का आपल्या स्टाईलने सामना फिनिश करेल का कारण की फक्त आणि फक्त चार धावांची गरज आहे ही हेलिकॉप्टर उडवला आहे लँड कुठे होतो आहे नो मॅन्स लँड झोन मध्ये हा चिडू लँड होतो आणि मिळते एकच धाव एलिव्हेशन नव्हते या फटक्यामध्ये ताकद नव्हती आणि धावसंख्या धाव आहे ट्वेंटी सेवन सत्तावीस तीन धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी निशांत ऑन स्ट्राइक या वीस चांगला चेंडू आहे पंचांचा इशारा येते वाईट बॉल धावसंख्या अठ्ठावीस दोन धावांची गरज सामना जिंकण्यासाठी आणि चेंडू शिल्लकेत आठ आठ चेंडू आणि बनवायचे धावा दोन विजयाचे उंबरठेवरती आपण पाहू शकाल तुकाई देवी स्पोर्ट्स झुलेवाडी या टीम ला दोन धावांची गरज यावेळी बॅट ची कडा लागली आहे आउटफील फास्ट आहे ट्रॅव्हल होतो थर्ड मॅनच्या दिशेने आणि सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे तुकाई देवी स्पोर्ट्स झुलेवाडी या टीमने